मंगेश सातमकर, शिवसेनेचे मुंबईतले माजी नगरसेवक. शिवसेनेत फूट पडली, त्यानंतर सुरुवातीला ते ठाकरेंबरोबर राहिले, पण मे 2023 मध्ये त्यांच्या विरोधात एका 29 वर्षीय तरुणीनं बलात्काराचा आरोप केला. ही तरुणी युवासेनेमध्येच कार्यरत होती. सातमकरांच्या मतदारसंघात तिचा वावर होता. तिच्या तक्रारीनंतर त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल झाला. या घटनेनंतर सातमकरांनी 2 महिन्यातच ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला. जुलै 2023 मध्ये हा प्रवेश झाला. त्यानंतर फेब्रुवारी 2024 मध्ये पोलीस हे प्रकरण बंद करण्याच्या तयारीत आहेत. अशातच पीडिता पुन्हा पुढे आली आहे. तिनं आपल्यावर केस मागे घेण्यासाठी कसा दबाव होता याचा पाढाच वाचला. लोकमत .com ने पीडितेबरोबर संपर्क केल्यानंतर तिनं आपबीती सांगितली. ऐका ती काय म्हणते. म्हणजे परमिशनच घेते. हा आता सांगत आहे. ऍक्च्युली जुलैमध्ये काय झालं ना, खूप सारा दबाव होता. खूप म्हणजे माझ्या घरच्यांना प्रेशराइज केलं जात होतं सातमकरांकडून. त्यामुळे दबावाखाली मला ते जे पेपर होता, म्हणजे त्यांनी मला सांगितलं पोलीस स्टेशन मध्ये मला जावं लागलं. मला पोलीस स्वतः घरातून घेऊन गेले. ओके, तिकडे गेल्यानंतर त्यांना मी सगळं सांगितलं की मला ही केस मागे घ्यायची नाहीये. तर खूप सारा प्रेशराइज मध्ये आणि त्यांनी जेव्हा मी तिथे गेली तेव्हा मी पाहिलं की स्टेटमेंट जे वगैरे होतं ना ते तिकडे ऑलरेडी रेडी होतं सगळं. आणि मला त्यांनी फक्त सही करायला सांगितली. ओके, आणि त्यांना मी बोलली की हे जे स्टेटमेंट मी बोलताय की गैरसमज झाला होता म्हणून मी केस मागे घेतले, हे असं नाहीये. रेप केस कोणता गैरसमज नसू शकतो. ते बोलले नाही तुम्हाला असं बोलावंच लागणार. आणि तिकडे मी खूप घाबरली होती कारण एकदम माझे पप्पा हॉस्पिटलमध्ये होते. घरी बहीण, माझी लहान बहीण आहे घरी, एकटी होती. आणि पोलीस स्वतः सगळे एवढे जमाव करायला लागले. मग मी नाईलाजाने मला सागी द्यावी लागली. बाहेर आली, जसं मी पोलीस स्टेशन मधून बाहेर आली, ही न्यूज बाहेर आली की त्यांनी तिथे प्रवेश केला म्हणून. तर मग मी समजून गेली की शिंदेगडामध्ये प्रवेश केला, त्यामुळे हे सगळं दबावाचा प्री प्लॅन होता ऑलरेडी. कारण स्टेटमेंट वगैरे सगळं रेडीमेड होतं, म्हणजे आधीच होतं. असं नाहीये की मी बोलते आणि मग ते स्टेटमेंट लिहितात माझ्या बोलण्याप्रमाणे. काही प्रकार नव्हता. तुम्हाला स्टेटमेंट रीड करायला दिलं होतं का, म्हणजे सिग्नेचर करायच्या नंतर? रीड करायला म्हणजे ते काय बोलले, आम्ही आता व्हिडिओ काढतो. तर मी त्या टायमाला पण त्यांना बोलली, पण हे स्टेटमेंट मी मान्यच करत नाहीये. ते बोलले की नाही तुम्हाला हे बोलावंच लागेल तिथे. ओके, आणि पोलीस स्टेशन मध्ये आता सगळे पोलीस होते आणि पोलीस स्टेशनचा दरवाजा पण बंद केलेला. मी घाबरून काय करणार ना आता अजून, कारण ऑलरेडी पप्पा तिथे हॉस्पिटलमध्ये, लहान बहीण आहे. जर मी तिकडे जायला मला सही नाही दिली असती तर जीवाला धोका माझ्या वडिलांना पण होता, माझ्या बहिणीलाही होता. आणि या सगळ्या प्रेशरमुळे माझे वडील पण ऑफ झाले शेवटी. कारण सातमकर डायरेक्ट माझ्या हॉस्पिटलमध्ये पप्पांना येऊन धमकवायला लागला होता. वडील त्यांचं कधी निधन झालं? हे ऑगस्ट मध्ये झालं, पण जुलैमध्ये ते हॉस्पिटलाइज होते जेव्हाही आलं. ओके, 27 जुलैला त्यादिवशी मला हे केलं ना, त्याला मला पण ते हॉस्पिटलाइज होते. आता केस मागे घेतली नाही ना, म्हणजे बंद नाही झाले ना? नाही नाही, अजिबात नाही. मी माझा वकील केलेला आहे मी, आणि आम्ही पिटिशन पण फाईल केलेला आहे. आम्ही इन्व्हेस्टिगेशन साठी अपील केलेला आहे. ओके, म्हणजे क्लोज झालंय किंवा क्लीन चिट मिळाली अशी बातमी सगळीकडे चालली. म्हणजे क्लीन चिट आपण म्हणू नाही शकत ना सध्या तरी? अजिबात नाही ना म्हणू शकत, कारण तुम्ही तिकडे प्रेशराइज करून तुम्ही मागे येऊ शकता असं नाही झालं ना. न्यायाधीशासमोर तर मी आज त्यांना सांगितलेलं की मला कसं प्रेशराइज केलं होतं. आणि आम्ही वेळ घेतलेला 30 मार्च पर्यंत, कारण पोलीसही त्यांच्या सोबतच आहेत. त्यामुळे त्यांनी पण असंच दाखवलं की आम्ही पुरावे दिले नाही असं बोलून ते मागे घेतात. पण हे खोट आहे ना, पुरावे जर दिले नसते तर एवढ्या मोठ्या नेत्याविरुद्ध केस जरी दाखल कशी मग केली त्यांनी? कारण आता कसं वाटतंय की पुरावे नाही दिलेत. मग आता मे मध्ये जेव्हा मी केस दाखल केली, जुलैपर्यंत सगळं ठीक होतं. पण जेव्हा त्यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश, म्हणजे हे सगळं जे काय आहे ते, त्यानंतर मग ते पण त्यांच्या बाजूने बोलायला लागले ना. ओके, तू समजू शकता की कसं प्री प्लॅन होतं. ओके, पण केस तर मी लढणार आहे आणि मी नक्कीच लढणार आहे. भले आताही माझ्या जीवाला खूप धोका आहे, मी कसं तरी हे करते. कारण पोलीस काहीच लक्ष देत नाही. आज पण पोलीस नव्हते आलेले इथे कोर्टामध्ये, ते हजर कोणच नव्हतं तिथे. तर सगळं त्यांच्या बाजूने चाललेले, पण तरीही मी प्रयत्न नक्की करते माझ्या बाजूने, कारण मी पुरावे देते. ओके, चालेल. थँक्यू. काय असेल तर मी तुम्हाला कॉल करेल. ओके, थँक्यू. थँक्यू.
मंगेश सातमकर यांनी हे आपल्या विरोधात षडयंत्र असल्याची प्रतिक्रिया लोकमत .com बरोबर बोलताना दिली आहे. पीडितेवर कोणताही पोलिसांचा दबाव नव्हता, त्यांनी स्वतःहून केस मागे घेतली आहे असं ते म्हणाले. शिवाय या प्रकरणातील प्रत्येक गोष्ट समोर यायला पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाबाबत शिंदे गटच काय तर ठाकरे गटाकडूनही कोणी बोलायला तयार नाहीत. मे 2023 मध्ये माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. जुलै 2023 मध्ये त्यांनी शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केला. त्यानंतर या प्रकरणी मंगेश सातमकर यांना क्लीन चिट देण्यात आली. शिंदे गट त्याचसोबत ठाकरे गटाच्या आमदारांची या विषयावरती या प्रकरणी आम्ही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र या विषयावरती या दोन्ही गटाच्या आमदारांनी बोलणं टाळलं. दरम्यान या प्रकरणाची फेर चौकशी व्हावी अशी पीडितेची मागणी आहे. या प्रकरणात पुरावे न दिल्यानं केस बंद करण्याची तयारी पोलिसांनी चालवली आहे, पण पुरावे दिले नसते तर केस दाखल करून घेतली असती का असा प्रश्न पीडितेनं उपस्थित केलाय. दबाव टाकून केस मागं घेण्याचा प्रकार हा पूर्वनियोजित असल्याचा आरोपही तिनं केलाय. असं असलं तरी आपण आपला लढा लढणार आहोत, कोणत्याही स्थितीत केस मागे घेणार नाही असंही तिने स्पष्ट सांगितलंय. शिवाय आपल्या जीवाला धोका असल्याची भीतीही तिनं व्यक्त केली आहे. याआधीही तिच्यावर हल्ला झाल्याचं तिनं सांगितलं, मात्र कोणत्याही दबावाला बळी न पडता हा लढा लढण्याचा निश्चय तिनं केलाय. एकंदरीत ठाकरे गटात असताना केस नोंद होते, पण शिंदे गटात प्रवेश करताच ही केस मागे पडते याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. सीमा आढे, लोकमत .com, मुंबई.